बायोलॉजिकल ई कंपनीच्या कोर्बोवॅक्स या लशीला 12 ते 15 या वयोगटासाठी आपत्कालीन वापराला परवानगी द्यावी यासाठी डीसीजीआयच्या तज्ज्ञांच्या समितीनं मंजुरी दिली आहे. आता डीसीजीआयच्या अंतिम मंजुरीनंतर लस वापराचा मार्ग मोकळा होऊ शकेल. देशात गेल्या महिन्यात महागाई आणखीनच भडकली आहे. महागाईनं गेल्या 7 महिन्यांचा उच्चांक गाठला. विशेष बाब म्हणजे यावेळी महागाईची झळ शहरांपेक्षा ग्रामीण भागात जास्त जाणवली आहे. किरकोळ महागाईचा दर जानेवारी महिन्यात 6% गेलाय. त्यात ग्रामीण भागातला हा दर 6.12% इतका आहे. साईबाबांच्या शिर्डीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुबईवरनं आलेल्या दहशतवाद्यांनी शिर्डीमध्ये रेकी केल्याची कबुली दिली. या दहशतवाद्यांचे पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचं गुजरात एटीएसनं सांगितलंय. आज दुपारी 4 वाजता शिवसेना भवनात शिवसेनेची पत्रकार परिषद होते. या पत्रकार परिषदेत मोठा धमाका करण्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊत यांनी मोठं विधान केलंय. भाजपच्या 3.5 नेत्यांना जेलमध्ये जावं लागेल असं राऊत म्हणालेत. आम्ही खूप सहन केलंय त्यामुळे आता बर्बादीही आम्हीच करू असा इशारा राऊत यांनी दिला. कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी आज किरीट सोमय्या तक्रार दाखल करणार आहेत. मुंबईतल्या आझाद मैदान पोलीस स्थानकात ही तक्रार नोंदवली जाईल अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे. नागपुरात गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टवरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. नागपुरातला प्रस्तावित इंटर मॉडेल स्टेशन आरे प्रकल्पासारखंच आहे. त्यामुळे इंटर मॉडेल स्टेशन दुसरीकडे करता येऊ शकतं असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी म्हटलं. इंदापुरातल्या एका कार्यक्रमात बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडला. भरणे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा केला. यावेळेला व्यासपीठावरच्या इतर मान्यवरांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली आणि भरणेंनीही आपली चूक सुधारली. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यापासून रोखण्यात आल्याचं कळतंय. चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला आणि चंदीगड आणि त्यानंतर सुजानपूरमध्ये उड्डाण करण्यापासून रोखलं गेलं. राजकीय हेतूनच उड्डाणाची परवानगी नाकारल्याचा आरोप चन्नी यांनी केलाय. निवडणुकांच्या 6 महिन्याआधी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागांच्या प्रारूप फेररचनेची प्रक्रिया ही अयोग्य आणि चुकीची असल्याचा आक्षेप मनसे आणि भाजपचा आहे. या प्रकरणी भाजप आणि मनसे नेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे ज्यावर आज सुनावणी होते. पालघरमधील शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते. जागेच्या व्यवहारात चेक बाउन्स झाल्यामुळे पालघर न्यायालयाकडून हा निर्णय दिला गेला. नाशिकच्या गोदा घाटावर पुरोहितांच्या 2 गटात चांगलीच हाणामारी झाली. पूजेसाठी आलेला यजमान पळवण्याच्या कारणास्तव हा वाद झाला. काही पुरोहितांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. दरम्यान या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आहे. मुंबईलगतच्या वसई पश्चिमेतील ओम नगर परिसरात असलेल्या धुरी कॉम्प्लेक्समधील एका घरात वॉशिंग मशीनचा स्फोट झाला. शॉर्ट सर्किटमुळे हा स्फोट झाल्याचं कळतंय. सुदैवाने घटनेत कोणती जीवित हानी झालेली नाही, मात्र घराचं नुकसान झालंय. कोरोनाच्या 3ऱ्या लाटेत तब्बल 95% रुग्ण हे ओमायक्रॉन बाधित असल्याचं समोर आलंय. त्याचबरोबर 190 नमुन्यांमधील 23 जणांचा मृत्यू झाल्याचं जिनोम सिक्वेन्सिंग अहवालातून निष्पन्न होतंय. राज्यात काल 1,966 नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली तर 11,408 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पश्चिम रेल्वेनं विना तिकीट तसंच बेकायदेशीर पद्धतीनं सामानाची वाहतूक करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान 80 कोटी रुपयांचा दंड वसूल झालाय. जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या यादीत मुंबई शहर 5व्या स्थानावर आहे. टॉम ट्रॅफिक इंडेक्स अहवाल नुकताच जाहीर झाला आणि त्यातून ही आकडेवारी पुढे येते. आता केवळ 4.5 लाख रुपयांमध्ये इलेक्ट्रिक कार खरेदी करता येईल आणि महाराष्ट्रातील 4 शहरांमध्ये या कारसाठीचं प्री बुकिंग सुरू झालंय. दिल्ली एनसीआर आणि मुंबई उपनगरांसाठी ही कार उपलब्ध असेल. यानंतर हळूहळू पुणे नागपूर सारख्या शहरांमध्ये सुद्धा कार विक्रीस उपलब्ध करून दिली जाईल. हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाच्या 3 सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल. टाटा समूहानं इलकर आयसी यांची एअर इंडियाचे नवे सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्ती केली आहे. काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झालाय. ते तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. बीसीसीआय बंगळुरू इथल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा मेगा विस्तार करणार आहे. सोमवारी अकादमीची पायाभरणी झाली. या अंतर्गत 3 मोठी मैदानं बांधली जातील. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान 23 फेब्रुवारीला रशियाला भेट देतील.
23 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर त्यांचा हा दौरा होतोय. भारतीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरणाऱ्या 54 चीनी मोबाईल ॲप्सवरती बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलाय. चीनी मोबाईल ॲपवरती दुसऱ्यांदा कारवाई करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जातोय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.